कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असतानाच म्युकर मायकोसिस या बुरशीजन्य रोगाचे रुग्ण वाढू लागलेत. या रोगावर वेळीच उपचार करण्याची गरज असल्यानं त्यासाठी ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात अद्ययावत ऑपरेशन थिएटर सुरू करण्याचा निर्णय ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलाय. ज्या कोरोना रुग्णांची रोगप्रतिकार क्षमता कमी आहे किंवा ज्या रुग्णांना मधुमेहाचा त्रास आहे अशांना म्युकर मायकोसिस हा आजार होत असल्याचं निदर्शनास आले. या रुग्णांना डोळे आणि कानाला बुरशी आल्यानं त्रास होतो. वेळीच उपचार मिळाले नाहीत तर डोळ्यांवटे हा संसर्ग मेंदूमध्ये जाऊन रुग्ण दगावण्याचीही शक्यता असते. म्युकर मायकोसिस या आजारासाठी लागणारे इंजेक्शन्स महाग असल्यानं त्यांचा काळाबाजार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वेळीच त्यांचा पुरेसा साठा करण्याचे निर्देश शिंदे यांनी ठाणे महापालिका आयुक्त डॉ बिपिन शर्मा यांना दिले. ज्या रुग्णांना मधुमेहाचा त्रास आहे त्यांना हा आजार लवकर होत असल्याचं निदर्शनास आल्यानं तसंच ज्या रुग्णांना मधुमेहासह कोरोनाही झाला होता अशा रुग्णांची यादी तयार करून त्यांच्याशी संपर्क करून म्युकर मायकोसिसची लक्षणं दिसत नाहीत ना याची तपासणी करण्याबाबत विचार करावा अशी सूचना खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी केली आहे. बैठकीला ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ भीमराव जाधव आणि इतर अधिकारी उपस्थित होते.